नमस्कार आपण श्रवणानंद ह्या उपक्रमाअंतर्गत ऐकतो आहोत श्री सुनीलजी चिंचोळकर लिखित चिंता करीतो विश्वाची प्रकरण पाच आद्यतम ग्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या चरित्रात एक मौलिक नोंद आहे ते तलवार घेऊन गोंदवलेकर महाराजांकडे गेले आणि म्हणाले तुम्ही समर्थ व्हा आणि ही तलवार मला द्या तुमच्या आशीर्वादाने इंग्रजांशी शिवाजी महाराजांप्रमाणे लढून मी भारताला स्वातंत्र्य मिळवून देतो गोंदवलेकर महाराजांनी सध्या काळ अनुकूल नाही हे जाणून वासुदेव फडक्यांना तलवार दिली नाही म्हणून ते अक्कलकोटला स्वामी समर्थांकडे गेले त्यांना देखील वासुदेव बळवंतांनी तीच विनंती केली परंतु स्वामी समर्थांनी देखील सध्या काळ अनुकूल नसल्याचे वासुदेव बळवंतांना सांगितले ह्याचा अर्थ भारतीय स्वातंत्र्याच्या संदर्भात शिवचरित्र आणि दासबोध याचा वासुद, हेच वासुदेव बळवंतांच्या प्रेरणा होत्या वासुदेव बळवंत फडकेंचाच पुढील अवतार म्हणून ओळखले जाणारे स्वातंत्र्यवीर सावरकर मोठ्या अभिमानाने स्वतःला समर्थांचे शिष्य म्हणून घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार लोकमान्य टिळकांना भेटले होते हिंदू समाजाच्या संघटनेसाठी कार्य करण्याचा आपला मानस त्यांनी लोकमान्य टिळकांजवळ बोलून दाखवला लोकमान्य त्यांना म्हणाले शिवनेरी किल्ल्यावर जा शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घ्या सज्जनगडावर जा समर्थांचे आशीर्वाद घ्या म्हणजे तुमच्या कार्याला यश येईल इसवी सन एकोणीशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली संघाच्या शाखेत प्रार्थना संपल्यावर राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी की जय असं म्हणण्याची पद्धत होती इसवी सन एकोणीसशे चाळीस साली गोळवलकर गुरुजी सरसंघचालक झाले त्यांनी संघाच्या प्रार्थनेत काही फेरबदल केले त्याच वेळी प्रार्थना संपल्यावर समर्थांचा जय जयकार करण्याऐवजी भारत माता की जय असे म्हणावे असे सर्वानुमते ठरले इसवी सन समर्थांच्या जयघोषाने संघाला प्रांतवादाचे स्वरूप येऊ नये म्हणून सर्वानुमते भारतमातेचा जयघोष करायचे ठरवले गोळवलकर गुरुजींचे समग्र वाङ्मय वाचले म्हणजे अनेक ठिकाणी शिवसमर्थांचे संदर्भ पाहायला मिळतात यावरून गुरुजींच्या कार्यामागची प्रेरणा काय होती हे कळू शकते गोळवलकर गुरुजी रामकृष्ण विवेकानंद परंपरेतील स्वामी अखंडानंदांचे अनुग्रहित होते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पिढीचा शेवटचा मौलिक धागा असलेले काँग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाण नियमित दासबोध वाचत होते अलीकडे संघसंस्कारात वाढलेले भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी इसवी सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणीच्या तुरुंगात होते मध्ये तुरुंगात होते त्यावेळी त्यांनी दासबोधाचा हिंदी अनुवाद वाचून काढला होता हा ग्रंथ आपण पूर्वीच वाचायला हवा होता असे वाजपेयी यांचे म्हणणे होते रामरायाचे दर्शन घेतले सर्वांच्या सदिच्छा सद्भावना प्राप्त करून भावी कार्यासाठी ते महाबळेश्वरला आले त्यांना देशस्थितीचे पूर्ण आकलन झाले होते त्यावरील उपाय म्हणून त्यांनी काही योजना केली होती हिमालयापासूनच त्यांनी आपल्या कार्याला प्रारंभ केला होता कर्मभूमी म्हणून महाराष्ट्र निवडला इसवी सन सोळाशे पंचेचाळीस साली समर्थ महाबळेश्वरला आले आणि खऱ्या कार्याला प्रारंभ झाला नेमके याच साली शिवछत्रपतींनी तोरणगड घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले महाबळेश्वरला समर्थांना दोन रत्ने मिळाली एकाचे नाव दिवाकर देशपांडे दुसरा अनंत देशपांडे दोघे भाऊ अतिबळेश्वर आणि महाबळेश्वर या मंदिरांचे पुजारी होते त्यामुळे क्षेत्रावर सारेजण त्यांना दिवाकर भट अनंत भट या नावाने हाक मारी समर्थ संप्रदायात आल्यावर त्यांना गोसावी ही उपाधी लागली समर्थांनी क्षेत्र महाबळेश्वरला पंचगंगेच्या उगमस्थानाच्या डोक्यावर मारुती मंदिर स्थापन केले दिवाकरास तेथे मठपती म्हणून नेमले हाच दिवाकर पुढे समर्थांचा उत्तराधिकारी ठरला समर्थ ब्रह्मारण्यात महाबळेश्वरला निसर्गाच्या कुशीत संचार करत होते त्यांचे मन लतावेली पुष्प पशुपक्षी ह्यात रम रमून गेले भीती हा शब्द त्यांच्या कोशातच नव्हता वाघ सिंह हिंस्त्र शौपदे सर्प नाग विषारी जनावरे समर्थांच्या पुढे शांत होत खुद्द गिरीधर स्वामींनी समर्थ प्रतापात याची नोंद नोंदवली आहे यामुळे महाबळेश्वरच्या जंगलात समर्थ फिरत होते ब्रह्मारणण्यात समर्थांचे मन रमले खरे पण त्यांना तेथून बाहेर पडता येईना सर्वत्र वृक्ष पर्वतांच्या रांगा डोंगरातील रस्ते त्यांना आतल्या आत फिरवत होते तीन दिवस समर्थांना उपवास घडला फळे ओळखल्या विणा खाऊ नये ही समर्थांची शिकवण असल्यामुळे झाडाची फळे खाऊनही पोट भरता आले नाही पण आपला भक्त उपाशी आहे हे पाहिल्यावर रामचंद्रांना कसे बरं चैन पडणार समर्थ ब्रह्मारण्यात हिंडत असताना अचानक त्यांना एक पर्णकुटी दिसली त्या पर्णकुटीत एक दाम्पत्य होते ते दाम्पत्य म्हणजे प्रत्यक्ष राम आणि सीता होते गिरीधर यांना त्यांना प्रकृती आणि पुरुष असे म्हणतात ती पर्णकुटी म्हणजे अवघ्या ब्रह्मांडाचा गृहस्थाश्रम होता घर पाहिल्यावर समर्थांनी ओम भवती देहीची गर्जना केली भगवती सीतेने त्यांना भिक्षेसाठी आत बोलाविले समर्थांना एवढी भूक लागली होती की वा सीतामाईला लवकर वाढायला सांगितले ब्राह्मणाला भोजनासाठी बसवताना त्याची पाद्यपूजा करावी असा संकेत आहे म्हणून रामांनी समर्थांची पाद्यपूजा करण्याची इच्छा व्यक्त केली आपण कोणाकडून पाद्यपूजा करून घेत नाही असे समर्थ म्हणाले सीता मातेने दिलेले सर्व पदार्थ ताट भरून ताट समर्थांपुढे ठेवले ब्राह्मण जेवत असताना वेदातील सूक्त म्हणण्याची पद्धत आहे त्याला अभिश्रवण असे म्हणतात येथे वैदिक सुक्ताऐवजी सीता रामांना समर्थांसंबंधी प्रश्न विचारते आणि रामराय तिला समर्थांची अंतरस्थिती समजावून सांगतात समर्थांनी ब्रह्मचर्य आश्रम धारण केलेला आहे असे जेव्हा रामराय सीतेला म्हणतात तेव्हा सीतारामांना विचारते की तुम्ही गृहस्थाश्रम का धारण केला त्यावर रामप्रभू अत्यंत गोड उत्तर देतात ते जानकीला म्हणतात आपण जर गृहस्थाश्रम धारण केला नसता तर अशा पुण्य पुरुषाला जेवायला घालायचे पुण्य आपल्याला मिळाले असते का जेवण झाल्यावर विडा घेऊन समर्थ निघून गेले जानकीने त्यांची पत्रावळ उचलली तेव्हा त्या पत्रावळीखाली लाखो पत्रावळी निघाल्या याचा सांकेतिक अर्थ असा होता की समर्थांसारख्या एका पवित्र पुरुषाला जीव घातल्याने लक्षभोजन घालण्याचे पुण्यप्राप्त होते ब्रह्मारण्यात समर्थांना रामसीतेचे दर्शन झाल्याचा हा प्रसंग अक्षरशः खरा आहे कारण एकदा वेळासबाईंना स्वप्नात रामचंद्रांनी हा प्रसंग सक्षेपाने सांगितला वेणाबाईंना समर्थ वेणाबाईंनी समर्थांना तो सविस्तर सांगण्याची विनंती केली तेव्हा समर्थांनी ही घटना वेणाबाईंना सविस्तर सांगितली त्यांनी तो पुढे गिरीधर स्वामींना सांगितला गिरीधर स्वामींनी समर्थ प्रताप ह्या ग्रंथात तेराव्या समासात हा विस्तारपूर्वक लिहिलेला आहे समर्थ भोजन करून त्या पर्णकुटीतून बाहेर पडले असतील क्षणभर त्यांनी मागे वळून पाहिले असेल पर्णकुटी अदृश्य झाली असेल त्यावरून आपल्याला भिक्षा घालणारे दाम्पत्य प्रत्यक्ष रामचंद्र असावेत आणि भगवती जानकी असावी हे समर्थांच्या आले अकरा स्थापना ब्रह्मारण्यात समर्थांना प्रत्यक्ष दर्शन घडले पंचवटीतही रामांचे दर्शन घडले होते गिरीधर स्वामींना समर्थांनी सांगितले होते की संपूर्ण भारत भ्रमणात त्यांच्या रक्षणासाठी रामचंद्र पुढे आणि लक्ष्मण मागे धनुष्यबाण घेऊन उभे असत रामचंद्र आणि हनुमंत यांचे वारंवार दर्शन त्यांना होत असणार भावी कार्यासंबंधी रामांचे आणि हनुमानांचे सतत मार्गदर्शन मिळत असणार अशा दैवी शक्ती पाठीशी होत्या म्हणून एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा एवढे मोठे कार्य त्यांना उभे करता आले शिवाजी महाराजांच्या पाठीशी सुद्धा प्रत्यक्ष तुळजाभवानीची कृपा होती समर्थ त्यांना पत्रात लिहितात बरे ईश्वर आहे साभिमानी विशेषे तुळजाभवानी म्हणून विचार करून पाहावे कार्य करणे भगवंताची कृपा म्हणून समर्थ आणि शिवछत्रपती काफील नव्हते दोघे अत्यंत स्वा सावध होते दोघे प्रयत्नवादी होते ईश्वर अशांना मदत करतो ईश्वराची कृपा आळशीपणाला प्रोत्साहन नव्हते वाईला समर्थांनी हनुमंताचे देवालय उभे केले थेटे पिटके चित्राव मंडळींनी मंडळींना अनुग्रा अनुग्रह दिला धोंडिबा नावाचा धनगर वाईजवळ सिन्नसवाडीत राहत होता हा धोंडिबा पुढे समर्थांचा लाडका शिष्य झाला ह्या धोंडिबाच्या जीवनात समर्थांच्या कृपेने एक मजेशीर अलौकिक घटना घडली एकदा धोंडिबाने समर्थांना विचारले माझ्या मनाचे उन्मन कसे होईल धोंडीबाने प्रवचनात उन्मनी अवस्थेचे वर्णन ऐकले होते आपल्याला उन्मनी अवस्था प्राप्त व्हावी असे त्याला वाटू लागले त्याची समर्थांवर विलक्षण श्रद्धा होती समर्थांच्या कृपेने आपल्याला उन्मनी अवस्था प्राप्त होईल ह्याचा त्याला भरवसा होता समर्थांनी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना मोठ्या प्रेमाने सांगितले मनाचे ऐकू नकोस म्हणजे तुला मनाचे उन्मन होईल धोंडीबा जेव्हा घरी निघाला तेव्हा मनाचे ऐकू नकोस हा समर्थांचा उपदेश तो मनातल्या मनात समजावून घेऊ लागला प्रथम त्याच्या मनात आले आपण घरी जावे पण मनाचे ऐकायचे नाही म्हणून त्याने घरी जाण्याचा वेग रद्द केला मग मनात आले झाडाखाली शांत बसून राहावे पण मनाचे ऐकायचे नाही म्हणून तो परत चालू लागला अखेर त्याच्या लक्षात आले की मनात परस्परविरोधी विचार येत आहेत मग आता अशावेळी काय करावे अखेर तो समर्थांनी स्थापन केलेल्या मारुती मंदिरात आला मनाचे विचार ऐकू येऊ नयेत म्हणून रामनामात दंग झाला शेवटी अखंड रामनामामुळे त्याचे मन निर्विचार झाले आणि त्याला उन्मती उन्मनी अवस्था प्राप्त झाली समर्थांनी सांगितलेले ऐकले म्हणून लगेच उन्मनी अवस्था प्राप्त झाली याचा अर्थ रोकडी प्रचिती आली म्हणून वाईमधील हा मारुती रोकडा मारुती ह्या नावाने ओळखला जातो आजही हा मारुती वाईत दाखवला जातो हा धोंडिबा धनगर शेवटपर्यंत समर्थांच्या सहवासात होता त्याच्या उन्मनी अवस्थेमुळे त्याला पोटा पाण्यासाठी व्यवसाय करता येईना पुढे शिवाजी महाराजांनी त्याला सिन्नसवाडीची पाटीलकी दिली ईश्वराच्या भौतिक कृपेची रोकडी प्रचिती देखील धोंडिबाला आली महाबळेश्वर ते कोल्हापूर ह्या भागात संचार करताना समर्थ जागोजागी मारुतीची मंदिरे उभी करीत होती यवनांनी मठा मंदिरांचा जेथे विध्वंस मांडला होता त्याच काळात समर्थ जागोजागी हनुमान मंदिरांची स्थापना करीत होते हे आश्चर्य नव्हे काय नमस्कार जय जय रघुवीर समर्थ मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे पुन्हा उद्या भेटू